तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू असं वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. तुम्हाला एखादी मुलगी आवडली, तिने तुम्हाला नकार दिला आणि जर तुमच्या घरच्यांना ती मुलगी पसंद असेल तर तिला उचलून आणू असे वादग्रस्त वक्तव्य राम कदम यांनी मुंबईतील घाटकोपऱ्यातील दहीहंडी सोहळ्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधताना केलं होतं. त्यांच्या ह्याच वक्तव्यावर सर्वत्र टीका होत आहे. राम कदमांना सत्तेचा माज आलेला आहे, त्यांना महिलाबद्दल कुठलाही आदर राहिलेला नाही. त्यांचं वक्तव्य हे महिलांचा अपमान करणार आहे. त्यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. हा महाराष्ट्र जिजाऊ सावित्री अहिल्याचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, परंतु याच जिजाऊ सावित्रीच्या महाराष्ट्रामध्ये, अहिल्यांच्या महाराष्ट्रामध्ये एक सत्ताधारी भाजपचा आमदार उठतो आणि महिलांविषयी मुलींविषयी असभ्य वर्तणूक करतो. हीच RSS ची संस्कृती आहे, हीच भाजपची संस्कृती आहे. म्हणून मुख्यमंत्र्याचे लाडके असलेले राम कदमवर आज 2 दिवस झाले, कुठल्याही पद्धतीची कार्यवाही झाली नाही. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की जर 2 दिवसामध्ये राम कदम यांचं निलंबन झालं नाही तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत घाणेरडं आणि एवढ्या समाजापुढे जिथे मॉब असतो तिथे ही जी वाक्यता करणं, खरंच महिला आयोग आहे कुठे महाराष्ट्रातला का दावणीला बांधलेला BJP सरकारच्या? मला हा मोठा प्रश्न पडतो. आज कुठलाही मंत्री येतो, कुठलाही आमदार येतो, कुठलेही वाक्य महिलांच्याबद्दल बोललं जातं, आज महिला आयोग खरंच अस्तित्वात आहे का? हा माझ्यासारख्या सर्व भगिनींना प्रश्न पडलेला आहे. आणि या गोष्टीची जाहीर माफी राम कदम यांनी सर्वांसमोर, मीडियासमोर मांडावी, सर्व महिलांची, भगिनींची माफी मागावी. जर त्यांनी ते केलं नाही तर येणाऱ्या गणपतीच्या काळात जर ते पुण्यामध्ये येणार असतील तर मुख्यमंत्री आणि राम कदम त्यांचे समर्थक या दोघांच्या सुरक्षिततेचा विषय नक्कीच धोक्यात येईल. आम्ही आमचं आंदोलन अजून यापेक्षा तीव्र करू.